नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव कोकणकर चेतन। तर मित्रांनो, कसे आहात? मस्त आहात ना? मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे, कारण तुमचा भाऊ नेहमी तुमच्यासाठी काहीतरी नवीन व्हिडिओ घेत येत असतो आणि ते तुम्ही बघितले पण पाहिजेत। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एक अशा ठिकाणी म्हणजे लालबागला परेला, जिथं गणपती बनवायचं मोठं मोठी वर्कशॉप आहेत। आणि गेल्या वर्षी आपल्याला काही मित्रांनो जमलं नव्हतं शूट करायला, आणि आत्ता पण माझ्या कोण ओळखीचं नाही आहे की आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतो। आपण हे ट्राय करणार आहोत तिथं जाण्याचा, आणि आपल्याला एंट्री मिळते का बघणार आहोत, आणि कसे गणपती तयार होतात किंवा किती तयार झालेत आत्तापर्यंत किंवा काय प्रोसिजर आहे, हे सर्व असं एकंदरीत बघणार आहोत। मोठमोठ्या मूर्त्या ज्या आपल्याला गणपतीत आगमनाला गणपतीच्या वेळेस बघायला मिळतात, त्याच तिथे तयार होत असतात मित्रांनो। सो आपण तेच बघायला जाणार आहोत। सो आत्ता मी आहे कुर्ल्याला, कुर्ल्यावरून परेल आणि मग वर्कशॉप बघूया, तिथे जाऊन आपल्याला एंट्री मिळते का। सो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एक कमेंट करायला विसरू नका। बाकी ठीक, चला व्हिडिओ सुरुवात करूया। स्टेशनला आलोय, परेलला उतरलोय आणि आता आपण चाललोय वर्कशॉपच्या साईडला। परेल स्टेशनच्या बाहेर आहे आणि आता आपल्याला पण एक्झॅक्ट पत्ता माहीत नाही, तसं आपण तिकडे जाऊया आता। तर मित्रांनो, आपण जरा रस्ता चुकलो होतो, सो आता आपण बरोबर साईडला आलो आहे। बघू शकता पाठीमागे परेलच्या या साईडला, आणि इकडून आता बघूया आपल्याला कुठे रस्ता जायला मिळतं। 800 मीटरवरच दाखवते, चला बघूया। आपण कलागंध आर्टच्या इथे पाठीमागे बघू शकता, आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत कोणत्या कोणत्या गणपती आहेत आणि कोणत्या कोणत्या गणपती गणेश मूर्ती आपल्याला बघायला मिळणार आहे। सो चला आतमध्ये जाऊया आणि बघूया। हे बघू शकता इथून सुरुवात होते आणि इथं त्याने वेगवेगळे बॅनर लावले आहेत आगमनाचे, आणि मुंबईच्या उपनगरीत सर्वात उंच मूर्ती आगमन सोहळा आहे 3 सप्टेंबरला रविवार आहे। आणि साकीनाक्याचा महाराजा हे सिद्धेश्वर दिघोळे यांचं वर्कशॉप आहे। सो आपण तिकडंच जाणार आहोत आतमध्ये आणि बघणार आहोत। इकडे बघायला येतात, तुम्ही पण व्हिजिट करू शकता। तो चलो अंदर जा। ओ एक नंबर, बघू शकता गणपती वेगवेगळे ते तयार झालेले आहेत तुमच्या घरी यायला आगमनाला। बघू शकता कसं तयार करता येईल। दैवत मुझा विनायका।
गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायक हे गजानन विनायक इकडे बाप्पा थोडाफार तयार झालेला आणि इकडे मोठ्या मोठ्या गणपती मूर्ती ग्रँड रोडचा राजा हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर बघू शकता इकडे सगळे असे गणपतीच म्हणजे रेडीमध्ये आहेत. आता त्यांचं रंग वगैरे चालू काम होणार आणि मग आगमनाची सुरुवात होणार. बघू शकता वेगवेगळे गणपती रेडी आहेत म्हणजे हे त्यांच्या ऑर्डरनुसार बनवलेले आहे. मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो आणि बघतोय सगळे गणपती असे खूप सारे आहेत. मोठे मोठे गणपती आहेत. कलर काम वगैरे झालं खूप छान दिसतोय बाप्पा इथे बघू शकता. नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका दैवत अमुचा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन हे सुखकर्ता तू दुखहर्ता बाप्पा विनायक जवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्व जनार्थ प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वारया तो. तर मित्रांनो खूप मोठे मोठे गणपती आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि छान वाटलं. लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे. आपण आगमनात करायला वेळ भेटला तर नक्की येऊ. तो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय भेटू अशात नवीन एका व्हिडिओ. तोपर्यंत बाय काळजी घ्या.